कोविडची लस मोदीजीने तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते. आज आपण बघा या महाराष्ट्राला मोदीजींनी काय दिलं. मी तर खरं असं म्हणतो, आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय. का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली आणि महाराष्ट्रामध्ये 17 कोटी टीके, 17 कोटी इंजेक्शन त्या ठिकाणी मोफत आपल्याला दिले. ते इंजेक्शन जर दिले नसते आज आपण बसू शकलो असतो का? आज आपण बसू शकलो असतो का? काय अवस्था होती विचार करा. जगामध्ये केवळ 5 देश कोविडचे इंजेक्शन बनवू शकले. त्या 5 देशांमध्ये भारत आहे. आणि जर भारताने कोविडची लस तयार केली नसती काय अवस्था असती? आम्ही त्या ठिकाणी अमेरिकेपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो, रशिया पुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो. आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या. त्यांनी सांगितलं असतं थांबा, आधी आम्ही आमच्या लोकांना लस लावतो, त्याच्यानंतर तुम्हाला देतो. करोडो लोक मरून गेले असते, मृत्यूचं थैमान पाहायला मिळालं असतं, प्रेतांचा खच पडला असता. पण मोदीजींनी आपल्या देशामध्ये लस तयार केली, मोफत लस आपल्याला दिली आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि केवळ आपल्याला दिली असं नाही, तर मोदीजींनी 100 देशांना लस दिली. मी मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशसमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन तिथले पंतप्रधान आणि मी केलं. आणि ते केल्यानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो. मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले, मोदीजींना आमचा आभार सांगा. मी म्हटलं कशाबद्दल? म्हणाले, आमचा मॉरिशस जिवंत आहे, तो मोदींमुळे जिवंत आहे. मोदीजींनी मॉरिशसला जर कोविडची लस दिली नसती तर आमच्या मॉरिशसमध्ये कोणी जिवंत वाचलं नसतं. माझा ऊर अभिमानाने भरून आला. 100 देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात की आमचा देश आज जिवंत आहे, तो मोदींमुळे आहे. ही भारताची आज अवस्था आहे. G20